बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, प्रकरण 8. नुकतीच संध्याकाळ आपले विविध रंग घेऊन आपल्या पश्चिमेच्या राजप्रसादात परतली होती. वारा शांत झाला होता. दिवसभर आपल्या लहरी लहरीतून धावत सुटणारा आणि किनाऱ्यावर धडकणारा सागरही आता हलके हलके शांत झाला होता. पर्शिया महाबोट सागरात चिरविश्रांती घ्यावी तशी स्थिरावली होती. परवा सकाळी ती पुढच्या प्रवासाला निघणार होती. दिवसभर रमेशचंद्र दत्त, हरनाम सिंग आणि बोटीवर भेटलेले एक पत्रकार मित्र वर्माही आणि तात्या असे चौघेही फ्रान्समध्ये जितकं जाता येईल तेवढे फिरून आले होते. आणि संध्याकाळी सागर किनाऱ्यावर प्रसन्नतेने बसले होते. साऱ्या चिंता जणू हरवल्या होत्या. किती सुंदर दिसतंय संध्याकाळनंतरचं आकाश. दिवसभराचा प्रौढ प्रगल्भ सूर्य आता अस्ताला गेला असला तरी त्याच्या पदमुद्रा क्षितिजावर आहेतच. सारी सृष्टी मोहरून यावी असा हा संधिकाल, यातूनच उद्याचा सूर्योदय. सागराकडे पाहत असले तात्या स्वगत बोलावं तसं बोलत होते. ह्या सूर्याचं साम्राज्य अखिल विश्वावर, तसं ब्रिटिशांचं साम्राज्यही विश्वावर. पत्रकार वर्मा म्हणाला, मला तर आता त्यांची वृत्त लिहून लिहून कंटाळा आला आहे. सावरकर, तुम्ही लेखक कवी आहात आणि असाल तर ह्या क्षितिज आणि सागरावर कविता करावी. वर्मा तावा तावाने म्हणाला, सुखदेव वर्मा, काल परवाच तुमची भेट डेकवर झाली, परंतु तुम्ही इतके ब्रिटिशांविरुद्ध असाल असं वाटलं नव्हतं. आणि मनाचं काय, मनाची गती सर्वाधिक गती, सहस्रद्वार मनाला, मनाचे अश्व दौडत असतात ह्या सहस्रदारांतून कधीकधी आवरणं कठीण होतं. ह्या सागराकडे पाहताना आम्हाला घराची आठवण झाली. ती कशी, रमेशचंद्र दत्तांनी विचारलं. आमचे अण्णा सायंकाळी आम्हाला देवघरात घेऊन जायचे. तिथे अनेक संस्कृत श्लोक परवचा शिकवायचे, अनेक कथाही सांगायचे. आज आमचे अण्णा नाहीत, परंतु त्या बालपणाच्या काळात आमचं मन दौडत गेलं. माझंही मन असंच माझ्या पत्नीकडे आणि पुत्राकडे धावत गेलं. परंतु आता माझा निर्णय झाला आहे, मी तुमच्यासोबत राहणार. परंतु सुखदेव वर्माने विचारलं, तसं तुम्ही लेखक कवी आहात? पत्रकार असल्यानं वर्मांना दुसऱ्यांचं मन वाचता येत असावं. हो, आम्ही लेखक आहोत, कवीही आहोत, परंतु आमचं लेखन आमच्या कविता या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जागरूक होण्यासाठी आहेत. आमचा प्रत्येक शब्द हा भारतभूमीसाठी अर्पित आहे. आमचा प्रत्येक श्वास हा क्रांतीसाठी आहे. आम्ही कुठेही असलो तरी आमचं मन भारतभूमीच्या ठाईच आहे. अन्य विषय हेही त्याच्याच अनुषंगाने आहेत. परंतु तुला कसं स्वातंत्र्य वेड, रमेशचंद्र दत्तांनी विचारलं. लहानपणी आमचे अण्णा शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायचे. त्यात एकदा ते म्हणाले, त्यावेळचा राजा औरंगजेब, त्यांनी आपल्या सरदारांना हिंदू नष्ट करण्याची मुभास दिली होती. त्यामुळं आपली पवित्र माता गाय तिची सर्रास कत्तल होत होती. मुस्लिम धर्मासाठी त्यांना बाटवण्यात येत होतं. त्यांना मुसलमान करूनच ते थांबत नसत तर घरातल्या आई बहिणींवर बलात्कार करत पळवून नेत. जरा समजायला लागलं तसं लक्षात आलं, आजही ब्रिटिश अत्याचार करत आहेत, आपला धर्म वाढावा म्हणून प्रयत्न करत आहेत. आया बहिणी पळवून नेत नसले तरी सोल्जर असे अत्याचार करतातच. शिवाय आज आपल्याला गुलाम केलंय, संपूर्ण समाज अज्ञानाच्या अंधारात आहे, दारिद्र्याने वेढला आहे. आजही इसाई धर्माचा इतका अधिक प्रसार झाला आहे की सनातन हिंदू धर्म विस्मृत झाला आहे. भूक आणि दारिद्र्य यात समाज पिसला गेला आहे. आमच्या डोळ्यांसमोर तर नित्य एकच चित्र असतं, ते म्हणजे शृंखलाबद्ध भारत मातेचं. करकचणाऱ्या त्या शृंखलाने तिच्या सुकुमार देहातून ओघळणाऱ्या रक्तधारांचं,
आम्ही हे पाहू शकत नाही. तात्यांच्या नेत्रातून झरझर अश्रू वाहू लागले. त्याने गुडघ्यात मान घातली तरी त्यांचा अवघा देह गदगदत होता. पत्रकार सुखदेव वर्मा हे दृश्य पाहून त्यांच्याजवळ सरकला आणि त्यांच्या खांद्यावर स्नेहाने हात फिरवित म्हणाला, संवेदनशील कवी आहेस तू. आमचं आयुष्य ब्रिटिशांची पत्रकारिता करताना त्यांच्या लांगुल चालनात आणि आपल्याच लोकांना शिव्या देण्यात गेलं. त्यातून मनात भरलीय चीड, प्रचंड चीड. ती चीड व्यक्तही करता येत नाही म्हणून तीव्र संताप असाच कुठेही कधीही व्यक्त होतो. सॉरी, सॉरी माय यंग फ्रेंड, सॉरी. तुला दुखवायचं नव्हतं. सावरकरच्या मनाची मी कल्पना करू शकतो, रमेशचंद्र दत्त म्हणाले. पुढे ते म्हणाले, अनेक नवयुवक जागरूक होत आहेत, नवीन आशा घेऊन पुढे येत आहेत. आमच्याच कलकत्त्याचा एक तरुण नरेंद्र दत्त श्री रामकृष्ण भक्त संन्यासी झाला. वाढत्या मिशनरी कार्यामुळे व्यथित होता, तो संन्यासी झाला आणि आपल्या धर्माची जागृती. तुम्ही स्वामी विवेकानंद म्हणता आहात ना, स्वतःला सावरत सावरकरने विचारलं. हो, तेच ते. आमच्याहून ते 20 वर्षांनी मोठे आहेत. आम्हाला आठवतं, आम्ही टिळक यांच्याकडे गेलो असता अनेक विचार मांडत असताना ते म्हणाले, आमचे गुरु संन्यासी होते. संन्यासी लोकांनी देशभरात धर्माची आणि संस्कारांची जागृती केली आहे. आम्हाला आठवतं 1893 सालची एका संन्याशाची भेट. ते सांगत होते आणि आमच्या डोळ्यांसमोर ती घटना साकार होत होती. 1893 सालचा काळ, पोरबंदर, द्वारका, मांडवी, पालिटाना करत तो संन्यासी बडोद्याला गेला होता. बडोद्याचे दिवाण मणिभाई यांच्याकडून खांडवा आणि नंतर बॅरिस्टर सेठ रामदास छबिलदास यांच्याकडे वास्तव्य करून पुण्याला जायला निघाला. दुसऱ्या वर्गाचा रेल्वेचा डबा, तो तेजस्वी भगवी कपडे घातलेला, झुळीत अवजड काहीतरी घेतलेला संन्यासी चढला. गाडीत मी आणि 8-10 तरुण मुलं बसली होती. त्या संन्याशाला पाहताच ती इंग्रजीत त्याला वाटेल ते बोलू लागली, हे संन्याशी बेगर आहेत, भिकारी आहेत. भीक मागणं ह्यांचा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायाला भांडवल लागत नाही. पहा ना, फुकटात दुसऱ्या वर्गातून प्रवास करतोय हा. अशा या बेघर आणि बेगर लोकांनीच धर्म बुडवला आहे. त्यांना ना आईवडिलांची काळजी ना पोरांची चिंता. मुक्त अनिर्बंध फिरायचं नुसतं. अशी कितीतरी वाक्य शांत ऐकून घेत होतो. टिळक मात्र उठले. त्यांना म्हणाले, संन्याशी ही परंपरा फार प्राचीन आहे. ते समाज हितचिंतक असतात. तुम्ही त्या संन्याशाबद्दल काही बोलू नका. पण त्यांनी त्या संन्याशावर बोलण्याचा सपाटा चालवला होता. कदाचित त्यांच्याकडे दुसरा विषय नसावा. त्यांचं बोलणं संपताच तो तरुण संन्याशी उठून इंग्रजीत म्हणाला, येस, आय एम बेगर. मी भिकारी आहे. मी निर्धनासाठी देवाजवळ सुखाची भीक मागतोय. मी देवाजवळ भारतमातेच्या स्वतंत्रतेची भीक मागतोय. हो, मी भिकारी आहे. झोळीत माझ्या भगवद्गीता आहे, शंकराचार्य आहेत. त्या श्रीकृष्णाजवळ, त्या शंकराचार्याजवळ भीक मागतोय माझ्या देशातल्या असंख्य बांधवांसाठी ज्ञानाची. यू आर करेक्ट, आय एम बेगर. परंतु मला त्याची लाज वाटत नाही. परंतु विदेशी उच्च शिक्षण आणि भारतीयत्व विसरलेल्या तरुणांची मला लाज वाटते. आपण कोण आहात, टिळकांनी विचारलं. मी गुरुचा शिष्य, मी मातीचा पुत्र, मातेचा पुत्र आणि स्वतंत्रता देवीचा निस्सीम भक्त, टिळक हसत म्हणाले. माझ्या माहितीप्रमाणे श्री रामकृष्णांचे शिष्य भारतभ्रमणाला निघाल्याचं मी ऐकलं होतं. आपण तेच असावेत. मी बाळ गंगाधर टिळक, असं म्हटल्यावरती तरुण मंडळी गालावर जबर चपराक बसल्यासारखे मौन झाले. त्यातल्या एकाने पुढे येऊन टिळकांची आणि त्या अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या संन्यासाची क्षमा मागितली. तर आम्ही काय सांगत होतो, असं म्हणताच आम्ही भानावर आलो. हां, टिळक सांगत होते ते स्वामी विवेकानंद होते.
ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आचरणारा हा संन्यासी निघून गेल्यावर कळलं खरं हेच ते विवेकानंद होते. 2 महिन्यांच्या त्यांच्या वास्तव्यात ते सतत लिहित राहत, योग करत, मोजकं बोलत, निर्मळ आणि प्रसन्न हास्य त्यांच्या मुखावर असायचं. संन्याशाला राजवाडा आणि वनवास सारखाच होता. एक दिवस ते म्हणाले, तुमचे जहाल विचार भारताला स्वातंत्र्य देऊ शकतील? आम्ही क्षणभर विचारात पडलो. तेच म्हणाले पुढे, काय आहे ना, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, परंतु लक्ष आहे ते स्वातंत्र्य. नेताजी सुभाषचंद्र नावाचा कलकत्त्याचा तरुण मला भेटला तेव्हा प्रत्यक्ष अग्नीच आम्ही पाहतोय असं वाटलं. मला वाटतं जोवर भारताचे अस्तित्व, भारतीय अस्मिता, भारतीय सनातन धर्म समाजाला कळणार नाही, तोवर सर्वस्व गमावून बसलेल्या नरातल्या नारायणाला मला जागृत करावंसं वाटतं. मी धर्माच्या मार्गाने जाऊ इच्छितो एवढंच नव्हे तर परदेशातल्या मिशनऱ्यांना सांगणार आपल्या धर्माची महती. काय आहे तात्या, मार्ग वेगळा होता परंतु त्या तेजस्वी संन्याशाने आमचं मन भरून टाकलं होतं. पुढे ते अमेरिका, इंग्लंड, लंडनमध्ये गेले, भारतीय सनातन धर्माची महती सांगितली, तेव्हा सहस्त्र सहस्त्र लोकांना स्वतःचं अस्तित्व आणि कार्य जाणवलं. या बोटीच्या वरच्या केबिनमध्ये सारी माणसं इंग्रज आहेत, भारतीय माणसं कर्मचारी खाली आहेत, अर्थात डेकवर गेलं की अनंत आकाश आणि अनंत सागराचं विराट दर्शन होतं. आमचं जाऊ दे, क्षणभरही आमच्या मनातून तू गेली नाहीस. आता तिकडे आषाढ सुरू झाला असेल, ग्रीष्मातल्या झळा सोसून तू आतुरतेने आषाढाची प्रतीक्षा करत होतीस ना. बघ बघ, सहस्रधारांनी तो चिंब करील तेव्हा तू किती प्रसन्न दिसशील. हा तुझा आनंद आम्हाला दिसतोय, परंतु अंतरंगातून तुला दुःखच होत असणार. पारतंत्र्यात तू स्वतंत्रतेचा अनुभव घेऊ शकणार नाहीस. आम्ही जाणतो हे दुःख, व्यथा, वेदना आणि तुझ्या संवेदनाही. 1857 पासून कुणीच प्रयत्न केले नाहीत असं नाही, परंतु झंझावातात किळीला स्वतःला सावरता येऊ नये अशी स्थिती झाली. परंतु तू असहाय, आगतिक होऊ नकोस, नेत्र मिटू नकोस. बघ, टिळक, परांजपे असे आता स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध आहेत. सहस्त्र सहस्त्र झंझावात झेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आता रात्र खूप मोठी नाही, प्रत्येक प्रांतातून एक जरी जागृत झाला तरी स्वतंत्र होशील भारत माते तू. आषाढातच महाकवी कालिदासाने आर्त साध पत्रातून आपल्या विरही पत्नीला घातली होती. यावरून आठवलं, सांग, आमचे तीर्थस्वरूप बाबा आणि येसू वहिनी कसे आहेत आणि आमची धर्मपत्नी माई कशा आहेत? त्या आपल्या व्यथा बोलून दाखवणाऱ्या नाहीत, त्यांची काळजी येसू वहिनी घेईलच, परंतु वाऱ्यासंगे त्यांना आमचा सांगावा धाड की आम्ही खुशल आहोत. कुशल आहोत आम्ही, आणि बाळाला असं बाळकडू द्यावं की त्याने हे वसुंधरे तुझ्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावा, पिढ्या मागून पिढ्या तयार व्हाव्यात आणि यशप्राप्ती व्हावी. आमचा कनिष्ठ बंधू बाळ कसा आहे? माते, स्वतः तू कशी आहेस? आम्ही तुला मुळीच विसरलेलो नाही. आम्ही आमच्या परिवाराला भेटायला दारातून आत शिरलो म्हणून मुळीच दुःखी होऊ नकोस, आनंदी हो. तुझ्या हातापायातल्या शृंखला काढायला प्रत्येक सदस्य आतूर आहे. माते, तुझं हरित वैभव, मखमली तृणशय्या आम्हाला प्रिय आहे. तू आम्हाला पूर्वीसारखीच सुहास्य वदना हवी आहेस. कधी रिमझिम पावसात, कधी घनगर्जन करत असणाऱ्या पावसात भिजताना आम्ही एकटे नव्हतो, तू होतीस ही जाणीव होती. तू आमची आहेस ही जाणीवच आम्हाला ऊर्जा देत आहे. माते, तुझ्यापर्यंत पोचणारं आमचं मन वाऱ्याहून अधिक गतीने तुझ्यापर्यंत निश्चित पोहोचेल. आता आम्ही मार्सेलिसला आहोत, काही दिवसात लंडनला पोहोचू, आम्ही तिथूनही तुला पत्र पाठवू. उत्तर तर आम्हाला ज्ञात आहे माते, ज्ञात आहे. तुझ्या संवेदना आम्ही जाणून आहोत. हे मात्र सत्य आहे की आम्हाला या 15-20 दिवसातच पुन्हा कधी तुझ्या भेटीला येतोय असं झालंय. आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही आमचं ध्येय पूर्ण करू. माते, तुला विनम्र नमस्कार.
तात्यांनी मनात लिहिलेलं पत्र मनातूनच पाठवलं. नाशिकचं घर, पुण्याचं कॉलेजचं वसतिगृह, मित्रमंडळी या सर्वांना भेटून अलिंगन देऊन मन परत आलं. तेव्हा मन सद्गतीत आणि प्रसन्न होतं. येसू वहिनीचं माहेर आणि यमुनाचं माहेर मात्र भेटलं नव्हतं. सकाळची वेळ, अद्याप सूर्य उगवला नव्हता. ज्याचा सूर्य पूर्ण विश्वावर प्रकाशतो तो सूर्य इथे आळशी आणि निर्धास्त असावा असं तात्यांना वाटलं. पंडित श्यामजी कृष्णवर्मांनी बांधलेल्या इंडिया हाऊसमधल्या वास्तव्याला पुरता महिनाही झाला नव्हता. महाविद्यालयात प्रवेश घेतलाच होता. टिळकांनी आणि परांजपे यांनी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून केलेला प्रयत्न सफल झाला होता. शिवाय माईंच्या वडिलांनी पुढच्या शिक्षणासाठीचा खर्च देईन हे आश्वासन पाळलं होतं. आता उरलं होतं ते स्वतःचा शब्द पाळणं. शब्दप्रतिष्ठा म्हणजे काय असते त्यांना सिद्ध करायचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा एक आराखडाच तयार केला होता. आता तात्या एकटे नव्हते. टिळक, परांजपे आणि प्रेरणादायी शिवाजी, तानाजी, विवेकानंद त्यांच्यासमोर होते. पुण्यात असतानाच पुण्यापुरतं ज्ञान प्राप्त करायचं नाही तर राष्ट्रीय स्तरावरची वृत्त आणि त्यानुसार कार्य याची त्यांनी आखणी सुरू केली होती. अभिनव भारत प्रकाशन सुरू करून त्यात लेख लिहिण्याचं कार्यही सुरू झालं होतं. त्यात बाबांनी पुढाकार घेतला होता. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे त्या अभिनव भारत प्रकाशनातून प्रकाशित होताच त्यांची महती अधिक वाढली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दलही वृत्तपत्रातून येणाऱ्या माहितीची कात्रण त्यांनी टिपण वहीला चिकटवली होती. युरोपापासून वेगळं होऊन इंग्रज सत्ताधीश झाले होते आणि त्या सत्तेचा अंदाधुंद प्रयोग ते करत होते. भारताच्या मस्तकस्थानी असल्या रशिया आपल्यावर कुरघोडी तर करणार नाही अशी एकमेव चिंता इंग्रजांना होती. काहीच काळापूर्वी अमेरिकेने युद्ध करून इंग्रजांना पराजित केलं होतं आणि आपला ध्वज लावला होता. इटलीच्या मॅझिनी गॅरिबाल्डीचं चरित्र मिळवून ते तात्यांनी पवित्र क्रांती ग्रंथ म्हणून जतनच केलं नाही तर हा ग्रंथ मराठीत आणावा हा विचार अंमलातही आणला. त्यांना आठवलं बलाढ्य रशिया आणि लहानसं जपान राष्ट्र यात युद्ध झालं. बलाढ्य रशियाला पूर्वेकडच्या लहान लहान राष्ट्रांनी संघटित होऊन पराजित केलं. दक्षिण आफ्रिकेतल्या बोर आणि इंग्रज युद्धात इंग्रजांच्या शत्रूंनी बोर लोकांना सहकार्य केलं. याचा अर्थ शत्रूचा शत्रू मित्र होतो हे जितकं खरं तितकं संघटित उठाव महत्त्वाचा. एका पणतीने एक कोपरा उजळला तरी राष्ट्र उजळायला अनेक दिवे हवेत. भारतावर शक, हून, यवन यांची प्रचंड आक्रमणं झाली परंतु शतखंडीत भारत पराजित झाला आणि संघटित शक्तीने विजयी पण झाला. भारत टिकला आहे तो पुन्हा पुन्हा संघटित होऊनच. याचा अर्थ स्पष्ट आहे. इंग्रजांच्या शत्रूंना मित्र करणं, ह्या मित्रराष्ट्रांना संघटित करून युद्ध करणं हा एकमेव पर्याय आहे. केवळ आपल्या वेळेत यश मिळेलच असं नाही. अपयश ही यशाची पायरी आहे असं गृहीत धरूनच कार्यविस्तार, कार्यसंघटन करायला हवं. तसं शासनाचं लक्ष वळलेलं आहेच आपल्याकडं, परंतु प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळं अजून अटक झाली नाही एवढंच. नाहीतर उद्याची स्वप्न, ध्येय आजच संपली असती. मित्र मेळ्यातून अभिनव भारत ही राष्ट्रव्यापी संघटना उभी करण्याचं कार्यही घडलं नसतं. भारतात लॉर्ड कर्झनचा काळ सुरू होता आणि लॉर्ड एल्गिन नंतर भारताचा व्हाईसराय झाला होता. त्याआधी तो इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता. भारतात त्या काळात चारदा आल्याने व्हाईसराय म्हणून आल्यावर त्याने सर्व माहिती असल्याने कार्याला सुरुवात केली होती. प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप केला. त्याने ब्रिटिशांसाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या. बंगाल भारतापासून वेगळा केला. त्याच्या सर्व सुधारणा भारताला जाचक झाल्या. जनआंदोलनाची फाळणी थांबली. भारत एकसंघ राहिला. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी केसरीतून लिहिताना कर्झन हा कर्दन काळ आहे, त्याची तुलना करायची झाल्यास औरंगजेबाशीच होऊ शकते असं स्पष्ट विधान केलं होतं. राज्यकारभारातून सुशिक्षित भारतीयांना काढून टाकणं, मुद्रण स्वातंत्र्य हिरावून घेणं, विद्यापीठाच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणं आणि सतत भारतीयांवर कठोर टीका करणं, यातून बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव आला तेव्हा लोकमान्यांनी कठोर टीका केली. या आंदोलनात पुण्याचं फर्ग्युसन विद्यापीठ सहभागी आहे दर्शवण्यासाठी न. ची. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली. तात्या मुळातच स्वदेशीचे पुरस्कर्ते होते.
त्यांनी विदेशी कापडाची होळी करून ह्या घटनेचा विरोध करावा असं जाहीर केलं. आणि आश्चर्य म्हणजे मित्रमेळा सावरकर कॅम्प यांनी ते मान्यही केलं. तात्या मनोमन हसले. आपला अफाट उत्साह कधी अविचाराने जाऊ नये एवढंच, ते मनोमन म्हणाले. सकाळचा सूर्य पूर्व क्षितिजावर विराजमान झाला होता. ते खिडकीत उभे होते. लगबगीने कामाला जाणारी मंडळी आता रस्त्यावर दिसू लागली. नियमितता, वक्तशीरपणा आणि परिश्रमाची आवड हे ब्रिटिशांचे गुण भारतीयांनी स्वीकारायला हवेत. नवं संशोधन, नवी चेतना, नवा उत्साह भारतीयात यायला हवा. पण हे कसं शक्य आहे? देश स्वतंत्र झाल्यावर नवचैतन्य येईल. वसंत ऋतूच्या आगमनाने सारी सृष्टी मुहरून येते तसं भारतात होईल. नव्या विचारांचे पक्षी आकाश भ्रमण करतील. सुविचारांची बीजं मातीत रुजतील. आनंदी आनंद होईल. परंतु केव्हा? त्यांचे विचार थांबले क्षणभर आणि त्यांना आठवला तो प्रसंग. तसा तो स्वतःची आणि इतरांची परीक्षा घेणाराच होता. होळी करायची ठरल्यावर काळ वृत्तपत्राने तो विषय उचलून धरला. आणि सीमोल्लंघनाचा म्हणजे दसऱ्याचा दिवस विदेशी कापडाची होळी यासाठी मुहूर्त ठरला. परदेशी कपडे घरोघरी जाऊन मागण्याचं धैर्याचं काम महाराष्ट्र विद्यालयातल्या मुलांनी केलं. संध्याकाळी तर 2 गाड्याच भरतील एवढे विदेशी कपडे पाहून तात्यांचे डोळे आनंदाने भरून आले. आता त्यावर ह्या कपड्यांचे बलिदान करायचं, अग्नीच्या स्वाधीन करायचं म्हणून त्यावर गुलाल टाकला. विदेशी कपड्यांची मिरवणूक वाजत गाजत निघाली. रस्त्यातले लोक त्यावर अधिक कपडे आणि गुलाल टाकत होते, जयघोष करत होते. कालचे संपादक परांजपे, मालाकार भोपटकर आणि प्रचंड जनसमुदाय होता. मिरवणुकीत अख्खं पुणे सामील झालं की काय असं स्वरूप आलं होतं. चित्रशाळेजवळ लोकमान्य टिळकही त्यात सामील झाले. मंडईपासून निघालेली ही मिरवणूक लाकडी पूल ओलांडून शेतात आली. 2 गाड्यांवरचे कपड्यांचे ढीग काढून त्यांना अग्नी देण्यात आला. तातारामांनी खणखणीत आवाजात, आज राष्ट्राचा धर्म स्वदेशी, त्यासाठी परदेशी कापडांची होळी हे प्रयोजन. आपला निषेध आणि बहिष्कार आपण आपल्या मनात नोंदवणार आहोत. टिळकही तितक्याच जोरदारपणे प्रहार करीत म्हणाले, आपल्या देशाचं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्यांचा मी निषेध करतो. सावधानता म्हणून होळी झाल्याचा संकेतही मिळणार नाही अशी पूर्ण खबरदारी घेतली. इंग्रजी पत्रकारांना मागमूस न मिळाल्याने त्यांना प्रचंड राग आला. तर बंगालमधल्या पत्रकारांनी स्तुती वर्षाव केला. पुण्यातले लोक प्रसन्न होते. भारत हळूहळू जागा होतोय हे दृश्य पाहून भारतमाता आनंदली होती. परंतु त्यावेळी आफ्रिकेत वकिली करत असले मोहनदास गांधी ह्या प्रकाराने रागावले. शांतता सत्याग्रह मार्गाने जावं ब्रिटिशांना समजावून घेत समजवावं ही त्यांची अपेक्षा होती. त्यांनी स्वतःही अन्यायाविरुद्ध आफ्रिकेत सत्याग्रह केला होता. आणि सत्याग्रह हेच प्रभावी माध्यम आहे ह्याचा अनुभव त्यांनी घेतला होता. परंतु त्यांचं रागावणं आणि सत्याग्रहाचा अवलंब करणं कोणीही त्यावेळी मनावर घेतलं नाही. तात्यांना वसतिगृहातून काढून टाकलं. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याबद्दल 10 रुपये दंड केला. 10 रुपये दंड भरायलाही त्यांच्याकडे 10 रुपये नव्हते. अखेर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दंडाची रक्कम पूर्ण करताना ती 10 रुपयांपेक्षा अधिक झाली. त्यातले 10 रुपये घेऊन उरलेली रक्कम त्यांनी टिळकांच्या पैसा फंडाला दिली. टिळकांनी केसरीतून महाविद्यालयावर टीका केली. तात्या बी ए झाले आणि त्यांना भाषणाची आमंत्रणं येऊ लागली. आणि भाषणांचा त्यांनी सपाटाच लावला. स्वदेशी आणि बहिष्कार, स्वातंत्र्य आणि आपण या विषयावर ते सतत बोलत राहिले. LLB साठीची परीक्षा मुंबई विद्यापीठातून देत असताना ते विहारी या साप्ताहिक क्रांतिकारी लेख लिहित होते. ते घाईघाईने बाहेर आले. त्यांच्यासह शिष्टाचारी पण होते. कोणीतरी काल सांगितलं ही दोघांची खरी नावं नाहीत. कारण त्यांनी विचारलं होतं पण कुणीच उत्तर दिलं नव्हतं. टोपण नावाने आलेली जोडगोळी पाहताच तात्या प्रसन्न झाले. त्या दोघांना आत घेऊन गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.